सागर आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर टीम अनगा 11 कोलम या टीमसाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतो। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जयेश यांना पॉवर प्लेचा अनिवार्य षटक मार्गस्थ आहे। मॅच सुरू करायची लवकरात लवकर विनंती असेल। मॅच सुरू होते आपण पाहू शकतो। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयेश यांना पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले। पहिला चेंडू हियर वी गो ऑफ द इनिंग। फुलंदाजांचा चेंडू होता पाहू शकतो इथे, मात्र विकेट ची संधी होती। क्षेत्ररक्षक पूर्ण प्रकारे बीट झालेत आणि केत होते लॉंग ऑफला चेंडूला कव्हर केला। तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली। श्री गणेश झालाय जो मात्र टीम अनगा 11 कोलम या टीमचा धावसंख्या धाव फलकावरती असेल 2 धावा। फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो। फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूला भिडकावून दिलाय। सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ ला क्लिअर करा। आता सीमा रेषा पलीकडे फलंदाज किशोरच्या सन्माननीय मॅडम दादा मिरकुटे साहेबांचं देखील आगमन झालं। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अधिक स्वागत। शॉर्ट चेंडू होता आपण पाहू शकतो। झेलची संधी होती, झेल मात्र ड्रॉप झाली आहे, पण चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं जो मात्र प्रयत्न केला। तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली। धाव संख्या धाव फलकावरती असतील 7। सागर आता पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती, किशोर असतील नॉन स्ट्रायकर एंड वरती। पहिले षटक प्रगती पथावरती आहे। सामना 4 षटकांचा असेल। अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहू शकतो। बॅटीची कडा होती कट पण नॉट अ कॉट आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल। पुन्हा एकदा बॅटीची कडा आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन होऊ शकलं असतं, दोनदा झेल ड्रॉप झाली आहे। पकडा झेल आणि जिंकेचा क्रिकेटचा खेळ असा हा समीकरण जो आहे तो उद्ध्वस्त होत असताना आपण पाहू शकतो। धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। डायरेक्ट हिटची संधी होती, पंचांकडे लाऊड अपील, पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचलेले आहेत। लेग बायच्या स्वरूपात सिंगल धावची मात्र ऍड होईल आणि धावसंख्या धाव फलकावरती असेल 8 धावा। पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे, ज्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। एक असतील मिड विकेट मध्ये, दुसरे असतील काउस कॉर्नर रिजन मध्ये। अशी फील्डची रचना, सजावट, अनालिसिस फॉर द फर्स्ट ओव्हर एज वी सीन। बॉलर ऑन द बॉलिंग ट्रॅक जयेश अँड स्ट्रायकर अँड बॅट्समन एज वी सीन बॅट्समन किशोर। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू जो मात्र हँडल केला आहे। गती या चेंडू मध्ये भरपूर होती, गतीने बीट केले म्हणजेच फलंदाजाला। आणि पहिला षटक जो मात्र समाप्त, धावसंख्या धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 8 धावा। डीजे असो वाजवलं नाही तरी काही टेन्शन नाही। धावसंख्या धाव फलकावरती असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। अनगा 11 कोलम टीमची बिनगडी बाद 8 धावा। 8 धावा धाव फलकावरती आहे। 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतोय। पाहायला गेलं तर याची डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय।
व्हीएम ग्रुप धागा वाईजेत व्हीएम ग्रुप धागावकर चषक 2022 चा थरार आपण अनुभवत आहोत. आजचा दिवस क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतो. कालचा दिवस अंताडे संघाने गाजवला आणि सुपर फोर मध्ये संघ दाखल झालेला आहे. आज आपण पाहू शकतो कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. चार संघ हे अजूनही या रेस मध्ये आहेत. पाहायला गेलं तर जय हनुमान विसोळ, अनगा 11 कोलम, कावदवी कांबा संघ आणि एकता स्पोर्ट्स गोट्स या चार संघांपैकी एक संघ सुपर फोर मध्ये दाखल होईल. येणारी वेळ सांगेल की कुठला संघ सुपर फोर मध्ये दाखल होईल. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती संत आणि मंद गती पण सावध सुरुवात जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजांनी केच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज आणि घेतला आपण पाहू शकतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट त्यांच्या समोर असतील बॅट्समन. स्ट्रायकर एंड वरती सागर, स्ट्रायकर एंड वरती असतील किशोर. सागरच्या माध्यमातून जर विचार केला तर अजूनही एकही धाव जी मात्र एकवटली गेली नाहीये. फुलटॉस होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॅटीची कडा शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅकिंग आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी घेतलेली सिंगल, सिंगलने धावसंख्या एक ने पुढे सरकेला जाऊन पोहोचेल जी मात्र 9. ज्याप्रमाणे आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा असला तर आपण एरोप्लेनचा यूज करतो, इथे मात्र मोठी धावसंख्या जी मात्र गाठायची असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी जी मात्र करावी लागेल. आणि ती षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होईल का येणारी वेळ सांगेल. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट चेंडूचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आणि पुन्हा एकदा पाहायला गेलं तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव जी मात्र ऍड होईल धावसंख्या तर फलकावरती असेल डबल डिजिट 10 धावा या धाव फलकावरती. 9 चेंडूंचा पूर्वार्ध जो मात्र समाप्त झालाय आणि फक्त 10 धावा या धाव फलकावरती आहेत. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र पंचांकडे अपील. फलंदाज बाद विकेटचं पतन पाहू शकतो. धावचितच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक पहिला मैदानाच्या थँक्यू व्हेरी मच. विसो संघाचे 12th मॅन देखील आपण पाहू शकतो झोमात आहेत आणि अनगा 11 कोलम टीमचे 12th मॅन कोमात आहेत. हरकत नाही दादा, दोन षटकांचा फक्त खेळ झालेला आहे, दोन षटकं अजून बाकी आहेत आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतात. पंचांकडे लाऊड अपील आपण पाहू शकतो. पंचांकडे लाऊड अपील होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जो मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या धाव फलकावरती असेल एक गडी बाद 10 धावा या धाव फलकावरती. जर या षटकाचा विचार केला, अनालिसिस केला, रचना पाहिली तर पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर दोन सिंगल, त्यानंतर विकेटचं पतन आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या असेल धाव फलकावरती एक गडी बाद 10 धावा. पुन्हा एकदा चेंडू बॉडीला प्रेस झालाय आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती, दोन षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या धाव फलकावरती असेल एक गडी बाद 10 धावा. विशाल दादा मिरखुटे सागर भाई ने देवलाई चषक. विशाल दादा मिरखुटे सागर भाई ने देवलाई चषक. विशाल
थँक्यू थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावरती असेल 5.00 च्या सरीसरीने 10 धावा. इथे मात्र आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतील. तत्पूर्वी घेतलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येस आपण पाहू शकतो पंचांकडे लाऊड अपील आणि 3 धावा चा मात्र कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग भेटून द विकेट मौका मिळाला आणि मौकावरती आपण पाहू शकतो चौका नाही पण 3 धावा देखील एकवटल्या गेल्या. संख्या 3 ने पुढे 13 धावा या धाव फलकावरती आहेत. जर पाहायला गेलं तर 13 चेंडू जे मात्र समाप्त झालेत या पूर्वार्धामधले आणि 13 धावा या धाव फलकावरती म्हणजे रन अप बॉल इक्वेशन आपण पाहू शकतो. अनगा 11 कोलम या टीमच्या माध्यमातून संत गती मंद गती कासव छाप कछुआ छाप खेळी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते अनगा 11 कोलम टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येस आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहू शकतो. पंचांचा डिसिजन असेल व्हाईट बॉल. अतिरिक्त दबिणी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल जी मात्र 14 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू होता. आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका ऑन साइड ला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा झेल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज विवेकचा समाप्त होतोय खेळ. फलंदाज विवेक बॅक टू दी धावसंख्या धाव फलकावरती असेल 13 आणि आता आपण पाहू शकतो नॉन स्ट्राइक रेंज वरती असेल मोहनजी राऊत. स्ट्राइक रेंज वरती असतील बॅट्समन सागर आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुमित आणि सुमितच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे लाऊड अपील जी मात्र केली होती आणि फलंदाज बाद पुन्हा एकदा धावचितच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक 13 या आकड्यावरती फलंदाज पण पाहू शकतो. सागरची खेळी संपुष्टात. सागरला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी येतोय बॅट्समन देवा. साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल मोहनजी राऊत साहेबांसाठी. जर एक षटकार मारला तर 1000 आणि षटकारांची हॅट्रिक मारली तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज. योगेशजी बनकरी साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल मोहनजी राऊत साहेबांसाठी. हात देखील झटकले आहेत म्हणजे षटकार येणार या चेंडूवरती असं वाटतंय. किपर आपण पाहू शकतो अगदी जोरात आहेत. ज्याप्रमाणे चाय से गरम केटली त्याप्रमाणे गोलंदाजापेक्षा जोरात आपण पाहू शकतो किपर ना. फुल टॉस चेंडू होता पाहू शकतो. ऑन साइड ला फेकून दिले. क्षेत्ररक्षक जयेश होते. त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी केल्यात आलेली नाहीये आणि संघाला लागलेला झटका क्रमांक 14 फलंदाज शकतो. आता शेवटचा चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समन गणेशला आपण पाहू शकतो. नॉन स्ट्राइक करंट वरती स्ट्राइक करंट वरती असतील बॅट्समन देवेंद्र. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्मित. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका अप्रतिम दर्जाचा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गुडगा टेको और तमाशा देखो. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून दणदणीत शॉट खणखणीत षटकार.
थैंक यू वेरी मच। 20 धावा या धावफल का वरती आहेत। सन्मान्य अशोक दादा मिरकुटे साहेबांना विनंती असेल, आपण जिथे कुठे असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे, आयोजकांच्या वतीने नम्र विनंती असेल। डीजे मास्टर व्हॉल्यूम द्यायचे जरा माईकला। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, थँक्यू। षटक क्रमांक तिसरा समाप्त, धाव संख्या धाव फलकावरती 20। स्लोवर चेंडू गती मध्ये परिवर्तन, चांगल्या प्रकारे चेंडूला पिक केले, ऑन साइड ला फेकून दिले, मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत उचलतील इथलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या धाव फलकावरती असेल 4 गडी बाद 21 धावा 21 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट। चौथे षटक प्रगती पथावरती आहे। अनगा 11 कोलम विपक्ष जर पाहायला गेलं तर राजय हनुमान विसोळ चालू असेल, विद्यमान मॅच आपल्याला पाहायला मिळते। यानंतर होणारा सामना गावदेवी कांबा आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम एकता स्पोर्ट्स गुटसई या टीम सोबत। दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टू बी रेडी नियर द टॉस बॉक्स, टॉस बॉक्स जवळ आपण तयार राहायचंय। मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल सुमात्र करण्यात येईल। धावसंख्या धाव फलकावरती असेल 21 21 रन्स ऑन द बोर्ड। बॅकफुटी जाऊन आपण पाहू शकतो चेंडूला चांगल्या प्रकारे हॅन्डल केलाय, क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण उचलतील फेकतील। तोपर्यंत घेतलेल्या या दोन धावा आणि दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकतो धाव फलकावरती असेल 23 रन्स ऑन द बोर्ड। 23 धावा धाव फलकावरती आहेत। जर विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पूर्वार्धामधला, 21 चेंडू झाले आहेत। पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप, पंचांचा इशारा वाईड येत असताना वाईड बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून। धावसंख्या धाव फलकावरती असेल 24 रन्स ऑन द बोर्ड, 24 धावा धाव फलकावरती आहेत। धावसंख्या धाव फलकावरती 25 असेल, 25 रन्स ऑन द बोर्ड। पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतो हा मॅक्सिमम बिग 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 षटकार। वरती 31 रन्स ऑन द बोर्ड, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। अभय वरती आक्रमक हल्ला जो मात्र चढवला गेलेला आहे, विचार केला तर फलंदाज देवेंद्रच्या माध्यमातून। स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो, वाईट चेंडू वाईट बॉल अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती। वाटत होतं की धावा कमी होतील पण त्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना आपण पाहू शकतो देवेंद्रच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची खेळी। दुर्मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे, अनादर बिग हिट इज आउट ऑफ द पार्क अँड द प्लेयर गॉट मॅक्सिमम 6 षटकार। तब्बल जर विचार केला तर 18 धावा ज्या मात्र खर्च झालेले आहेत।
इथे मात्र पुन्हा एकदा हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला जज करतील. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट आणि दोन धावे फक्त समाधान मानावं लागेल. धावसंख्या धाव फलकावरती जर विचार केला तर चार षटकांच्या समाप्तीनंतर असेल 40 आणि विजयासाठी 41 धावांचं कोशिंबी गावाचा आहे कोशिंबी गावाचा सागर तवले वाग आहे बाले गावाचा सागर भाई वाग आहे बाले गावाचा. थँक यू सो मच स्वर्गीय राजू काका पवार स्टँडच्या बाजूला डान्सिंग मॅन आपल्याला पाहायला मिळतील. तर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच चा नाणेफेकी आपण करूया. गावदेवी कांबा विपक्ष एकता स्फोट घोटसे या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. तर आपण टॉस करून घ्यायचा तर अशोकजी मिरकोटे यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपण हा टॉस करावा. तर थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जे प्रेक्षकवर्ग या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेत त्या तमाम प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. स्पर्धेचे क्षणोक्षण टिपले जात आहेत आणि स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी व्हीएम ग्रुप 10 गावकर चषक 2022 परभा आपण पाहतात. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि मॅच क्रमांक आपण पाहतोय. सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अनघा 11 क्रिकेट संघ कोलम टीम पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत होतो जय हनुमान भिसळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग केली, 4 ओव्हरचा मॅच कोलम टीमने बनवले. फलकावरती 10.00 सरासरी गाठत 40 धावा 41 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती भिसळ या टीमची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अनिकेतला आपण पाहू शकता या वर्षाचा इनफॉर्म बॅट्समॅन, भरपूर चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये, देखील अर्धशतक देखील झळकावलं आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर स्ट्राइकिंग यायला फलंदाज हरीश आपल्याला पाहायला मिळतील. ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळतीय आणि टॉस देखील झाला. टॉस जिंकला तो म्हणजे गावदेवी कांबा टीम ना आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारला. आमंत्रित केलं बॅटिंग साठी एकता स्फोट घोटसे या टीमला. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली. गोलंदाजी मार्ग वरती देवेंद्र सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये देवेंद्रला प्रचारण केलं जाईल. एकच षटक हे पॉवर बेस असेल. दोन्ही टीमला आमच्याकडनं शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन होतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी देवेंद्र तयार. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस होता. यावेळेस माझा मिडॉन क्षेत्रामध्ये खेळाडू मोहन राऊत होते.
चांगल क्षेत्र बॉलला अडवला गेला सिंगल ने हरीश ना स्वतः टीम चा खात खोल गेला श्री गणेश होता है तो म्हणजे जय हनुमान भिसळ या टीम चा 41 धावा जरी गाठायचे आता तरी देखील फाइट देण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला जाईल आपण पाहू शकता अनगा इलेमन कोलम या टीमच्या माध्यमातून खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी दाबा खर्च करावे लागतील त्या म्हणजे देवेंद्रला कारण की समोरचा फलंदाज आता स्ट्राइकिंग एंडला असेल आणि की ज्याच्याकडे भरपूर ताकद आहे आणि ताकतीचे फटके आपण नेहमीच त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले आहेत आणि तो असेल आता स्ट्राइकिंग एंडला त्याच्या समोर जावा लागेल ते गोलंदाज देवेंद्रला लेफ्ट राइट कॉम्बिनेशन असल्यामुळे क्षेत्रक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळतील स्ट्राइकिंगला फलंदाज सज्ज होतील आपण पाहू शकता अनिकेत ऑन अ स्ट्राइक मैच भरपूर चांगला जो संघ जिंकेल तो क्वार्टर फाइनल मध्ये प्रवेश करेल अपना प्रवास या स्पर्धेमध्ये माझा सुखरूप ठेवेल संघ कोणता असेल आता पे मॅच सुरू आहे पहिले षटक मार्गस्थ पुन्हा एकदा गोलंदाज देवेंद्र तयार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला कुठल्या स्पॉटवरून पडल्यानंतर चेंडू सरळ पॅड वरती प्रेस झाला आणि शॉट थर्मॅनला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लेग पायचा इशारा पंचांच्या माध्यमातून धाव मिळेल एक धावसंख्या एक ने पुढे सरकली दोन धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 41 धावेचं लक्ष आपण पाहतोय शांत क्रिकेट सुरुवातीला चांगली सुरुवात केली आपल्या षटकाची गोलंदाज देवेंद्रनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी दाबा खर्च करणं फार गरजेचं असेल ते देवेंद्रला आपल्या टीम साठी स्ट्राइकिंग एंडला आता फलंदाज देतील सलामीवीर हरीश ऑन स्ट्राइक राउंड द विकेट लॉकटेड हिट फटका भरपूर चांगला ताकद बसतो ओव्हर पिच बॉल आणि त्याला फेकून दिलाय वाईडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आगाज होतो हरीशच्या बॅट मधून पहिला मोठा ब्लास्ट षटकार योग्य तो वापर पाहायला मिळतोय फलंदाज हरेच्या माध्यमातून षटकार एक वडला षटकारा बरोबर टीम पोहोचेल 8 या धावसंख्येवरती राउंड द विकेट पुढचा बॉल हा ट्रॅक स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळले फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय विवेक होते पोहोचू शकले नाहीयेत स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार चौकार खर्च करावे लागतील मध्ये इथून महागडी गोलंदाजी पाहायला मिळते कारण की भरपूर चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आत मध्ये हरीश आज सलामीवीर फलंदाज धावसंख्या 4 ने पुढे सरकली 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील राउंड द विकेट नव्हते आता ओव्हर द विकेट ने येतील पुढचा बॉल जेंटल टच करण्याचा प्रयत्न केला शॉर्ट टर्मचे खेळाडू बीट झाले झेल पकडू शकले नाही आउटफील्ड भरपूर फास्ट पाला मिळती आहे जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा कंप्लीट होत आहेत धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 15 धावा धाव फलकावरती महागडी गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज देवेंद्रच्या माध्यमातून एकूण बॉल झाले षटकातील 5 आणि 15 धावा आतापर्यंत खर्च करतोय स्ट्राइकिंग एंडला आता फलंदाज येतील लेफ्ट हँडर बॅट्समॅन अनिकेत ऑन स्ट्राइक 41 धावेचं लक्ष आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजेच जय हनुमान भिसळ या टीमच्या माध्यमातून अंतिम चेंडू षटकातील शिल्लक राउंड द विकेट ना तयार देवेंद्र आप ट्रॅकर आठ बॅट न खेळलेत क्षेत्ररक्षक उपस्थित खराब क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट पाहायला मिळते ह्या चुका आहेत या चुका कुठेतरी येणार क्षणामध्ये महागात ठरतील कारण की एक एक धाव तुम्हाला इथे वाचवायची या मॅच मध्ये षटक संपण्याचा इशारा षटक क्रमांक पहिले समाप्त झालं पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग खास करून हरीशने दाखवली दोन मोठे फटके एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला आणि टीमची टोटल मजबूत स्थितीमध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जी हनुमान भिसळ टीम पोहोचली आहे 17 या धावसंख्येवरती यस डीज आहे झलक विमृच्या विशाल दादाची आता पाहूया विकलीच झलक विशाल दादा मिरकुटे सागर भाईने ठेवलायच शक विशाल दादा थँक्यू सो मच विम
22 पर्व आपण पाहतात टायटल सॉन्ग या स्पर्धेचा आपण पाहू शकता विशाल मिरकोटे आणि सागरभाई तवले यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 17 धावा फलकावरती 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज. मॅच बॅलन्स झाली, मॅच मध्ये मजबूत पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये जे हनुमान भिसोळा संघ पॉवर पे देखील समाप्त, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी मार्ग वरती विवेक सज्ज होतोय. टाकेल फलंदाज सलामीवीर हरेश ऑन स्ट्राईक, बॅकफुट वरती जाऊन इथून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलला पुढे सरकली 18 धावांच्या फलकावरती. या षटकामध्ये आपण पाहतो विवेकला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं असेल. कमी धावा खर्च करणं प्रत्येकी गोलंदाजाला अनिवार्य असेल, कारण की आता उरल्यात फक्त मॅच मध्ये 17 चेंडू आणि फक्त 23 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळेल. एकता स्पोर्ट गोटसई ज्यानं भरपूर चांगला विजय संपादित केला मैदानावरती, आरबी इलेव्हन वरप टीमला परास्त केलं आणि दुसऱ्या बाजूला आता त्यांना फाईट करेल काउदेवी कांबा असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉल 23 धावांची गरज. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन स्ट्राईकला फलंदाज आता येतील अनिकेत ऑन स्ट्राईक. उजव्या हाताचे फलंदाज हरेश होते त्यावेळेस ओव्हर द विकेट नव्हते, विवेक आता राऊंड द विकेट नेतील. डावखुऱ्या हाताचे फलंदाज अनिकेत समोर राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर फटका यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला साजवायचा होता, मात्र कनेक्शन व्यवस्थित झालं नाहीये. इथून मिळेल फक्त सिंगल आणि घेतला. धावसंख्या एकने पुढे सरकली, धावसंख्या आपण पाहतो 19 धावांच्या फलकावरती. विजयाचं समीकरण बदललं हळूहळू. आपण पाहतो इथून 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. 16 चेंडू 22 धावांची गरज आपण पाहू शकता. विवेकची सुरुवात मात्र चांगली झाली या षटकाची आपण पाहतोय, कारण की दोन चेंडू फेकतोय आणि फक्त दोनच धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि अशीच गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे अनगा 11 क्रिकेट संघ कोलम या टीम साठी. पुढचा बॉल तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना विवेक. स्ट्राइकला फलंदाज हरीश ऑन स्ट्राईक. बॅकफुट वरती गेले, पंच केला बॉलला, बॉटम यार्डचा चांगला वापर, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित आणि एकदम कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि थ्रो पिकी थोडीशी लेझी पाहायला मिळते. कॉलिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली हरीश आणि अनिकेतच्या माध्यमातून, कारण की अनिकेतनं पाहिलं होतं की बॉल गेलाय तोपर्यंत थ्रो पिकी लेझी येते, त्यामुळे इथून त्यांना लगेच कॉल दिला दुसऱ्या धाबेचा आणि लगेच दोन धाबा कंप्लीट केल्या. टीमची टोटल अजून दोन्ही पुढे सरकेल 21 धाबा जिंकण्यासाठी. आता गरज मॅच मध्ये 15 चेंडू आणि फक्त 20 धाबेची गरज. अर्धा पल्ला पूर्ण झालाय तो म्हणजेच आपण पाहू शकता जय हनुमान भिसोळ या टीमचा अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे या सामन्यामध्ये. विवेक तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना गती कमी केली बॉलची. यस फसवा बॉल फेकला गेला होता आणि बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या षटकामध्ये गोलंदाज विवेक आपण पाहू शकता. ओव्हर द विकेट विवेक तयार. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो. यस टप्पा पडल्यानंतर पुलचा फटका पाहायला मिळतो, पॉवरफुल सक्सेसफुल आणि इथून बॉल अडला गेलाय. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट केल्या जातील. हरेशला असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, मग टप्पा घेऊन तो आतमध्येच राहिला आणि इथून दोनच धावा मिळतील. धावसंख्या दोनने पुढे सरकली 23 धावांच्या फलकावरती. जिंकण्यासाठी 13 बॉल 18 धावेची गरज. सिंगल डबलच्या मदतीने वाटचाल करतो या सामन्यामध्ये आपण पाहू शकता जय हनुमान भिसोळ संघ. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. मी स्टॅमिंग सोक टॉप एज लागते स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. यस कॉटन बॉलची चान्स होती, नकारत नाहीयेत विवेक. झेल टिपली जाईल, फलंदाज होतील बाद. हरेशला मैदान सोडावं लागेल आणि आता गरज आहे मॅच मध्ये येणारे 12 बॉल आणि 18 धावेची गरज. डी जय
अशरच्या माध्यमातून दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल रन बादोय 23-23 धावा फलकावरती जिंकण्यासाठी गरज 12 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल. मॅच अजूनही संपला नाहीये. इथून एक विकेट्स कॅरी केली विवेकने, भरपूर चांगली गोलंदाजी केली कारण की सिंगल डबल खर्च केले, मोठा फटका त्यानं एकही खर्च केला नाहीये. 6 धावेचा षटक त्यानं फेकला आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज टीमचे सिनियर खेळाडू मोहन राऊत गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील आणि तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील स्ट्राइक. या षटकामध्ये जर मोहन राऊत यांनी जर कमी दावा खर्च केला आणि जर विकेट प्राप्त केला तर मॅच ही शेवटच्या क्षणापर्यंत बॅलन्स स्थितीने पाहायला मिळेल. अन्यथा या षटकामध्ये जर जास्त दाबा आला तर मॅच पूर्णपणे खुलविल जे अनुमान भिसोळ या टीमच्या बाजूला. अजूनही मॅच संपला नाही गया. 12 चेंडू 18 धावेची गरज या मॅच मध्ये. योगेश शेठ बनकरी यांचे जवळचे मित्र मोहनदादा राऊत गोलंदाजी मार्ग वरती आणि नक्कीच कॅशबॅक देखील लावलं जातील कारण की जेव्हा जेव्हा मोहनदादा खेळतात तेव्हा तेव्हा मात्र योगेश शेठ त्यांचं देखील अकाउंट आपण पाहतो ओपन होता. येस, एक विकेट साठी 500 रुपयाचा कॅशबॅक. ऑन साइड ला खेळले ते फटका मिस टायमिंग झाला, खेळाडू उपस्थित झेल टीपी जाईल आणि 500 रुपयाचा कॅशबॅक देखील जमा होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्त केली आहे मोहन राऊत यांनी. 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. फलंदाज मोहन दादाचे दर्शन लावून घ्या. आपण पहिल्या बॉल वरती सफलता प्राप्त केली आहे. फलंदाज स्वप्नीलला बाद केलं, गोल्डन डकचे शिकारी बनतील आणि अजून एक विकेट जर प्राप्त केली मोहन दादा राऊत यांनी तर योगेश शेठ बनकरी यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं कॅशबॅक. 500 जे अजून भर पडली जाते कॅशबॅक मध्ये कारण की आपण पाहतोय शेतकऱ्यांना लगेच लावून घ्या. आपण जवळ जे संबंध आपण पाहू शकता मोहन शेठ राऊत आणि त्यानंतर योगेश शेठ बनकर यांचे घट्ट मैत्री आपण नेहमीच पाहिली. एवन जोडी कल्याण ग्रामीणची योगेश शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत. 11 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 धावेची गरज. चाकेला फलंदाज क्षमता गुणवत्ता त्याच्यामध्ये भरपूर आहे, खास करून मोठे फटके आपण नेहमीच पाहिलेत. तो अनिकेत ऑन स्ट्राईक. अनिकेतची विकेट फार महत्वाची असेल. जर अनिकेत शेवटपर्यंत मैदानावरती टिकला तर मॅच मात्र नक्कीच फिनिश होईल आणि जर अनिकेतची विकेट कॅरी झाली तर कुठेतरी मजबूत होईल मॅच मध्ये. अनगा 11 कोलम हा संघ आपण पाहतोय. 11 चेंडू 18 धावेची गरज. गती कमी केली, फटका भरपूर चांगला. येस, मी म्हटलं होतं ताकद वस्तोक नेहमीच आपण पाहिले तोच फलंदाज अनिकेत दाखवतोय धमक या बॉल वरती षटकार. बॅटमन 10 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 धावेची गरज. अजून एक विकेट साठी आपण पाहतोय 1500 रुपयाचा कॅशबॅक असेल. क्या बात है, कॅशबॅक मध्ये भर पडती आहे. और दो विकेट उलटा चेंडू होता, फायदा उचलू शकले नाहीये, लाईन पावी लागली. येस, लाईन चुकीची असेल. पंधरांचा इशारा व्हाइट बॉल. अशा क्षणाला धावा वाचवायच्या त्या कोलम टीमला आणि 100 धाव मिळते ती जहानुमान भिसोल या टीमला. धावसंख्या एक ने पडू शकते. आपण पाहतोय 30 धावा फलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावेची. तर या दरम्यान उमाजी हरड यांचं देखील शुभागमन होतोय. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. गोलंदाज तयार. बॅटची बाहेरची कडा, बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र राऊंड द विकेट ना आले आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. येस, अजून 500 रुपयांची भर पडली आहे म्हणजेच तब्बल एक विकेट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज. क्या बात आहे. योगेश बनकर यांचा एटीएम मात्र आता खुला झालाय, परंतु इथे विकेट प्राप्त होईल का. मॅच देखील भरपूर महत्वाची आहे दोघांसाठी. 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. फुलटा चेंडू, चुकीचा बॉल पाहायला मिळतो. योग्य ती दिशा, खेळाडू उपस्थित होते त्यांना बेट करून चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
तर योगेश शेठ बनकिराज कारण अजून 500 रुपयाचा कॅश पाहिज पण तो विकेट येत नाहीये तिथे आत्मदे मोहन दादा तापले असतील आज चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज चंजो पेस गती परिवर्तन स्टेप अप केला डान्सिंग डाउन द विकेट चेंडूला फेकून दिलाय वाइड इस लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन च्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज येणाऱ्या 7 चेंडू मध्ये मोहन दादा आता मॅच तर भरपूर हरण्याच्या इराद्यामध्ये आपण पाहतो आपल्या संघा परंतु आता कॅश प्राइज मध्ये भरपूर मोठा आहे एक विकेट घेतला तर तब्बल 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून अर्धी एंट्री मिळू शकते एक विकेट कॅरी केली तर तैयार गोलंदाज आणि यस विजय चौक शेवटपर्यंत विकेट मिळाले नाहीये मॅच फिनिश आणि मॅच जिंकला तो जे हनुमान बिसला टीम ने हार्ड लक मोहन दादा हार्ड लक अनगा 11 कोलम टीम या स्पर्धेमध्ये सौभाग्य नजर पडल्याबद्दल आपला आभार व्यक्त करेल लाइनअप करा शेक हँड करा जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे